देन सो फाइनली द वेट इज ओवर. ऑफकोर्स मी तुम्हाला सगळं नाही सांगणार आहे की मी एक्झॅक्टली काय करते, बट दिस इज रोशन आणि ही इज माय फ्रेंड ब्रदर, तुम्ही काही बोलू शकतात. सो त्याच्या नाही, ही हॅज कम अप विथ सम न्यू आयडिया खास नवरात्रीसाठी, बिकॉज यावेळेस तुम्हाला माहिती आहे जस्ट बिकॉज ऑफ लॉकडाऊन आपण बाहेर जाऊन वगैरे दांडिया गरबा वगैरे नाही खेळू शकत. सो त्याच्या मनात काहीतरी एक आयडिया आली आणि त्याच्यासाठी त्यांनी माला घेतलंय, विच इज रिअली व्हेरी डिफिकल्ट माझ्यासाठी, पण आय डोंट नो तो कसं एवढं पेशंटली सगळं हँडल करतोय. सो आहे काहीतरी, ऑफकोर्स डान्स आहे कारण ही इज अ डान्स कोरिओग्राफर. आणि आज आमचं खूप दिवसांपासून आम्ही प्रॅक्टिस करतो, पण आज आमचं सेकंड लास्ट डे कारण उद्या शूट असणार आहे. सो पाऊस पडतोय आणि त्याचं असं म्हणणं की उद्या काही असं पाऊस पडला तरी आपल्याला डान्स करायचं आहे. सो लेट सी कसं होतंय सगळं काही मॅनेज. सो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की एक्झॅक्टली मी कसं प्रिपेअर करते त्याचं सोडा, बिकॉज ही सुपर टॅलेंटेड, त्याला त्याची स्टेप्स आठवण करायची वगैरे काही गरज नाही आहे, पण माझ्यासाठी खूप डिफिकल्ट जात आहे बिकॉज खूप लॉंग स्पॅननंतर मी डान्स करते, ते पण प्रॉपर डान्स, ते पण त्याच्या कोरिओग्राफीवरती. सो पहिले इट वॉज अ थॉट लाईक की मी आणि सनी करणार होतो, पण सनी नाही बोलला म्हणून ना ही इज गोइंग टू बी माय पार्टनर डान्ससाठी. अँड थोडंसं प्रिपरेशन चालू आहे, तुम्ही बघू शकता मी ड्रेस घातला, मी पूर्ण नाही दाखवणार आहे, ते तुम्हाला माझ्या त्या प्रॉपर व्हिडिओमध्येच दिसेल. सर काय म्हणायचं आहे तुला, मी कशी स्टुडंट आहे वगैरे? खूप छान, आम्ही करतो आहोत, करत आहोत डान्स, बघूयात आता कसं होतंय. उद्या शूट आहे आमचं. ओके, तुमच्यासाठी एक गोष्ट आहे की चला गेस करा कुठलं सॉन्ग असेल. नवरात्र आहे हे तर आम्ही सांगितलंच आहे, आम्हाला बघायचंय कोण बरोबर गेस करू शकतो. येस प्लीज गेस करा आणि कमेंट सेक्शन मध्ये लिहा की कोणतं सॉन्ग असेल. लेट सी कोण गेस करतंय. ऑफकोर्स त्यांच्यासाठी काही गिफ्ट वगैरे नाहीये, पण एक फन म्हणून लेट सी तुमची रचना ताई काय करते, कशावरती डान्स करते. सो जाऊन देते, जाऊन दे रोशन सांग मी स्टुडंट कशी आहे. छान आहे, आता त्याकडे ऑप्शन नाही, त्याला होच बोलायला लागेल. चांगलं आहे, पण खूप कमी टाईममध्ये आम्ही करतोय सेट, खूप प्रॉब्लेम पण आहेत, पण तरी आम्ही ट्राय करतोय, ती पण ट्राय करते तिथं बेस्ट देण्यासाठी, आम्ही पण ट्राय करतोय. सो होप चांगलं होईल, बघूया जातात. आणि प्लीज जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघाल ना, सो प्लीज इग्नोर त्याचा डान्स, कारण तू ऑसम डान्स करतो आणि त्याला तरी विचार आणि माझ्या म्हणजे काय म्हणतात एनर्जीला मॅच करण्यासाठी स्वतःची एनर्जी कमी केलेली आहे. अँड येस आज आम्ही काय करतो प्रॅक्टिस करतो शेवटची, म्हणजे एवढं डिफिकल्ट प्रॅक्टिस चालली आहे ना की जर मी एक स्टेप पण विसरली तर तो पूर्ण गाणं स्टार्टिंगपासून लावतोय. सो आम्ही हाफ म्हणजे अर्ध कॉस्ट्युम घातलंय बघण्यासाठी, कारण तुम्हाला माहिती आहे की अरे हे वरचं ब्लाऊज नाही घातलंय ना म्हणून असं. आणि हा कारण हे हेवी आहे आणि ते राऊंड वगैरे घेताना मला डिफिकल्ट जाते, खूप लोकांना इझी जाऊ शकतं, पण हे माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे, कारण मला असं वाटतं एवढं फर्स्ट टाइम आयुष्यात एवढं जड घालून मी डान्स करणार आहे. वाटत
नाही या माणसाने मला खूप दमवलंय. मी डान्स करून करून खाली बसलेली आहे. हसत काय? सो फायनली थोडं तरी जमलंय. त्याला मॅच करणं इम्पॉसिबल आहे, तुम्ही बघालच ते व्हिडिओमध्ये. सो येस, वाट बघा आता आमच्या काय डान्सची एक्सपेरिमेंटची. माझ्यासाठी एक्सपेरिमेंटच आहे, माझ्यासाठी ॲक्च्युअली एक्सपेरिमेंट आहे. कारण जसं मी बोलली, खूप वर्षांनंतर मी एकदम प्रॉपर असं कोणीतरी डान्स सेट केलं आहे आणि मी करते. ह्याने आमचं डान्स सेट केलेलं एंगेजमेंटला, आणि ते खूप नॉर्मल होतं जे बॉल डान्स करतात कपल्स तसं होतं. पण हे खूप एनर्जी आहे वेन इट कम्स टू गरबा वगैरे, तर खूप एनर्जी लागते आणि त्याला मॅचअप करणं खूप डिफिकल्ट आहे. तरी बिचारा तो मला खूप पेशंटली सगळं काय करतोय. नाही पण ह्या माणसामध्ये खूप पेशन्स आहे, आणि हाच आहे ज्याने आम्हाला झुंबा सुद्धा शिकवलेला. खूप लोकांना पाहिजे होतं की झुंबा कोणी घेतलंय. सो ह्याचे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, सो तुम्ही तिकडनं घेऊ शकतात. सो तेव्हा सुद्धा मी बोललेली की झुंबासाठी पण हा माणूस एवढा पेशंटली शिकवतोय, गॉड नोज कसं एवढा पेशन्स येतोय काम करत घेतोय. सो तुम्हाला ह्या डान्स उद्या ऑफकोर्स त्याचं काय म्हणतात शूट होणार आहे, त्याचं तुम्हाला बघायला मिळेलच. सो यू पीपल एन्जॉय. सो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. म्हणजे 7 रेकॉर्ड्स आहेत त्याच्या नावावरती गिनीस वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये. अँड ही इज अन इंटरनॅशनल इंडियन डान्स परफॉर्मर, राईट? हा. अँड म्हणजे आपल्या इंडियासाठी त्याने 2 times बाहेर इंटरनॅशनल जाऊन त्यांनी आपल्याला इंडियाला प्रेझेंट केलं आहे आणि विनसुद्धा केलं आहे. दॅट्स अन बिगेस्ट अचिव्हमेंट. ऑफकोर्स खूप लोकांना माहीत नसतं असं जे छोटं छोटं इव्हेंट्स वगैरे करून, म्हणजे छोटं नाही ऑफकोर्स बिग स्केलवर इव्हेंट्स करून येतात ते, खूप लोकांना माहीत नसतं की हे लोकंसुद्धा आहेत जे मेहनत करतात आणि आपल्यासाठी आपल्या देशासाठी काय म्हणतात अवॉर्ड्स वगैरे घेऊन येतात. त्याने पार्टिसिपेट केलेलं मिस्टर हिंदुस्तानमध्ये टॉप 10 ही वॉज देअर. सो हा डान्स डायरेक्टर सुद्धा आहे म्हणून खूप छान कोरिओग्राफ करतो मला असं वाटतं. हो का रे? नाही पण सिरियसली, म्हणजे मी ह्याला आता एवढे दिवस बघते. ऑफकोर्स मी त्याला खूप लहानपणापासून ओळखते, पण आता एकदमच लहान, खूपच लहान. म्हणजे आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहायचो, एवढे लहान की मी मला असं वाटतं तेव्हा 7th वगैरे असेल तेव्हा ही वॉज 6th या 5th. सो तेव्हापासून आम्ही ओळखतो एकमेकांना. आमच्या दोघांचं स्कूलिंगसुद्धा एकत्र झालं आहे. सो एवढं कधी काम करण्यासाठी म्हणजे केलं नव्हतं, पण एवढे दिवस आता मी त्याला बघते. तो मध्ये आय डोंट नो, त्याला सॉन्ग ऐकल्यावर सुद्धा ते स्टेप्स कसे आठवतात गॉड नोज. मी त्याला विचारलं पण की एवढं सगळं त्याला कसं आठवतं, पण ऑफकोर्स ॲट द एंड म्हणून तो कोरिओग्राफर आहे, म्हणून तो एक डान्स परफॉर्मर आहे. आणि येस, तुम्ही त्याचं काम तर बघणारच आहात. खूप छान त्याने मला शिकवलंय, त्याने माझ्यानुसार मला जेवढं झेपेल तेवढे त्याने स्टेप्स शिकवलेत. जास्त डिफिकल्टसुद्धा घेतलेले नाही आहेत. आणि तुम्ही आताही सुद्धा त्याला बघू शकता काय करते. सो येस, वाट बघा मग, वेट फॉर अवर डान्स परफॉर्मन्स. आय जस्ट होप तुम्हाला आवडेल. आणि ह्याच्याबद्दल जे पण डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे, मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्ही बघू शकतात तिकडे. नायसा नायसा पण डान्स करायचे. ओ गंदू पोगी, तुला डान्स करायचंय नायसा? कुठे चालली? आज मी जेवायला बनवते आहे व्हाईट सॉस पास्ता विथ गार्लिक ब्रेड. सो गार्लिक ब्रेड युजली असा नसतो, त्यात फक्त गार्लिक आणि बटर असत. पण ॲज अ पीपल नो आम्हाला स्पायसी आवडतं, म्हणून मी त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलंय. आणि आता हे जाणार आहे ओव्हन मध्ये आणि इथे माझा सॉस बनतोय. सो पास्ता इन प्रोसेस, सगळ्यांचा फेवरेट व्हाईट सॉस पास्ता. सो नायसा इज बॅक. नायसा मस्त जेवली आहे, वरण भात आमचं फेवरेट, दाल खिचडी.
है ना, मूंग दाल खिचड़ी, पोट भर ले, मस्त अज्जी ने भरो ले आज, है ना ऐसा। नाइसा इज रेडी, नाइसा जी मावशी रेडी, रेडी फॉर द फीस्ट। ऑल रेडी, हाँ So what is there for the dessert? Yummy, yummy muffins. Oh wow, chocolate muffins. Yeah, we all love. So all set for the feast. कसं झालंय फाल्गुनी? एकदम मस्त झालंय, एकदम कमी टाइम मध्ये काही कारण आमचं दूध लेट आलं, म्हणजे आज फाल्गुनी असल्यामुळे कॉफी वगैरे होत होती, त्यामुळे दूध पुरत नाही आणि मग सनी आला त्याने दूध आणलं, त्याच्यानंतर मी बनवत असतो, तुम्हाला माहिती व्हायचं असतं पास्तामध्ये दूध असतं। सो जे पण माझे न्यू यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, आम्ही सो सॉरी, मी नेहमी विसरते, मी मला नेहमी तोंडात येतात की सबस्क्रायबर्स, देन आय रिमेंबर की नाही, आता आपण एक फॅमिली आहोत। सो माझे जे पण फॅमिली मेंबर्स आहेत यूट्यूबचे, त्यांच्यासाठी ही रेसिपी माझ्या रेसिपी सेक्शनमध्ये आहे, तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता अँड ट्राय करू शकता, आणि इट्स रिअली व्हेरी यम्मी। थोडंसं ज्युसी व्हायला पाहिजे होतं, हे नाही आवडलं आहे पण मला थोडं ज्युसी चाललं असं, इट्स गुड, मस्त झालं आहे। इवन द फ्रेंच फ्राईज आर व्हेरी नाईस, हो ना, त्याचं फ्रेंच फ्राईज परफेक्ट, ॲक्च्युली ते टेस्टी लागतं। आणि ऑफकोर्स फायनली आम्ही आमचा फेवरेट वेब सिरीज तर बघणारच आहोत, जे आता आम्ही करंटली बघतो, एमिली इन पॅरिस। You run away from home, now you're in Paris. What do you bring? I don't know.